मध्य प्रदेशातलं मंदसौर पुन्हा एकदा देशभरात चर्चेला आलंय. एका 8 वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं संपूर्ण मध्य प्रदेश हादरून गेलाय. पण एरवी प्रत्येक गोष्टीवर ट्यूटिव करणाऱ्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी मात्र या प्रकरणावर गुपछिळी का बाळगली आहे असा संतप्त सवाल सोशल मीडियावर विचारला जातोय. सोनम कपूर, करीना कपूर आणि स्वरा भास्कर ह्या तिघींवर नेटकऱ्यांचा रोष व्यक्त होतोय. मंदसौर बलात्कार प्रकरणी हे बॉलिवूडकर का मूक गिळून गप्प बसलेत असा सवाल नेटकरी विचारतायत. त्याला कारण ठरलीय ही कठुआ बलात्कार प्रकरणात ह्या तिघींनी घेतलेली भूमिका. कठुआ प्रकरणी करीनानं मला भारतीय असल्याची लाज वाटत असल्याचं म्हटलं होतं, तर सोनमनंही करीनाच्या सुरात सूर मिळवला होता. मात्र आता ह्यांच्याकडून मंदसौर प्रकरणात कुठलंच वक्तव्य झालेलं नाही. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये सध्या वातावरण तापलंय. इथे एका 7 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला आणि तिची निर्घृण हत्या झाली. यानंतर आरोपींवर कारवाईची मागणी करत अनेक आंदोलनं झाली. असाच प्रकार कठुआ बलात्कार प्रकरणानंतर झाला होता. त्यावर बॉलिवूडमधल्या अनेकांनी तोंडसुक घेतलं होतं. मात्र ह्याच सिनेस्टार्सची अळीमिळी गुपछिळी नेटकऱ्यांना अस्वस्थ करतेय. दरम्यान रितेश देशमुख आणि फरहान अख्तर यांनी मात्र मंदसौर प्रकरणी भूमिका घ्यायची हिंमत दाखवली आहे. रितेशने, आता खूप झालं, 7 वर्षाच्या मुलीचं अपहरण करून बलात्कार करणाऱ्या नराधमांना कठोर शिक्षा द्या असं म्हटलंय. तर फरहान म्हणतो, अशी विकृत माणसं बघता हा देश लहान मुलांसाठी सुरक्षित आहे का? कपिल देशपांडे सह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.